नमस्कार, मी दीपाली कुलकर्णी, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये मी आपलं स्वागत करते. ग्रामीण भागासह शहरातील दुर्गम भागांमध्ये घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या सेवा आशा कार्यकर्त्या अनेक वर्षापासून करत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व कामे आशा कार्यकर्त्या करत असतात, मात्र आम्हाला देण्यात येणारे वेतन हे अत्यंत कमी असून किमान महिना 12,000 रुपये वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेशन दुकानदारांना कमिशन देण्यात आले नाही, त्यामुळे रेशन दुकानदारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. तातडीने कमिशन द्यावे त्यासाठी बेळगाव जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकान मालक संघटनेच्या वतीने अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. कलाकार हे संस्कृती जपण्याचे महत्वाचे काम करतात. कोणत्याही राज्याची किंवा समाजाची तसेच इतिहास संदर्भात कलाकार नाट्य प्रदर्शनातून जनतेला माहिती देत असतात, मात्र कलाकार त्याच्याकडेच दुर्लक्ष होत आहे. कलाकार आणि सांस्कृतिक संघांना योग्य आर्थिक मदत दिली जात नाही, त्यामुळे हे संघ अडचणीत येत आहेत. त्यामुळे कला संस्कृतीच नष्ट होण्याची शक्यता असून तातडीने सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा कलाविद आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे, त्याचप्रमाणे झाडेही कोसळत आहेत. उजगाव कोडवाड मार्गावर बसुर्ते क्रॉस जवळ एक झाड उन्मळून पडले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बेळगाव येथील MV हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या राजकुमार जांगरा किंडर गार्डन मध्ये वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या माळी मामांनी विद्यार्थ्यांना कुंडी कशी भरायची, रोपटे कसे लावायचे तसेच बीज रोपणाचे प्रात्यक्षिक दाखविले. बालचमूंनी उत्साहाने यामध्ये सहभाग दर्शवत याचा लाभ घेतला. यावेळी वनमहोत्सव म्हणजे काय तसेच झाडांचे महत्व त्यांनी सांगितले. निपाणीत विजेच्या धक्क्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7 सुमारास घडली. रायप्पा गुंडू मधाळे, वय वर्ष 60, राहणार वाकळी असे मृत वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की रायप्पा मधाळे हे बिरोबा माळ येथील नजीर अहमद सुलेमान शेख यांच्या शेतात गेल्या 15 दिवसापासून शेतमजुरीचे काम करीत होते. मंगळवारी शेतातील काम अटकून सायंकाळी 7 सुमारास मोटार बंद करण्यासाठी ते गेले असता त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीमा भागासह पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीमा भागातील 5 नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदी काठावर असणाऱ्या 33 गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रोज पावसाच्या प्रमाणात वाढच होत आहे. यामुळे दूधगंगा नदीतून 20,240 क्युसेक, राजापूर बंधाऱ्यातून 65,543 क्युसेक असा एकूण 85,693 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह कृष्णा नदीत येत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. असोगा जवळ मलप्रभा नदीवर रामलिंगेश्वर मंदिरानजीक दशकपूर्वी बांधण्यात आलेल्या ब्रिज कम बंधाऱ्यात पुराच्या प्रवाहाने जंगलातील झाडे व पालापाचोळा अडकल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी एका बाजूने पात्राबाहेर जाऊन बंधाऱ्यालाही धोका पोहोचला आहे. या बंधाऱ्यात साचलेला पालापाचोळा, जंगलातील मोठी वाळलेली लाकडे या बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहाने येऊन अडकत आहेत. पुन्हा भेटू अल्पशहा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. क्रुझर आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जागीच ठार झाले असून इतर 4 जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती इथं डंपरने क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता इतकी होती की क्रुझर गाडीचा चेंदा मेंदा झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 4 आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतर 4 CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह कर्नाटकातील काँग्रेसचे नेते DK शिवकुमार
यांना मुंबईतील रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकातील 10 बंडखोर वास्तव्यास असलेल्या या हॉटेलाबाहेर जमावबंदी आहे. असं असतानाही काँग्रेस नेते हॉटेल बाहेर थांबल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी जम्मू मध्ये भारत पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा बलाच्या वतीने एका नव्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ऑपरेशन सुदर्शन असं या मोहिमेचं नाव आहे. जम्मू मध्ये सध्या अमरनाथ यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑपरेशन सुदर्शन अंतर्गत कोम्बिक ऑपरेशनच्या धर्तीवर मोहीम राबवली जात आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने घट झाली असल्याचा दावा गृहमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. यावर्षी पहिल्या 6 महिन्यात तब्बल 43% घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्याविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळे दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचा दहशतवादाकडे झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. गोव्यात लग्नापूर्वी HIV टेस्ट करणं आता बंधनकारक होणार आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे या बाबतीत कायदा करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही HIVचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लग्नाची नोंदणी करण्याआधी पती पत्नी दोघांनीही HIVची तपासणी करून घेणं बंधनकारक करण्याचं विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होणार आहे. स्पाइस जेटच्या एका तंत्रज्ञाचा विमानाच्या लँडिंग गिअर मध्ये अडकल्याने मृत्यू ओढावला. या विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली. कोलकात्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर हा अपघात झाला. विमानाचा लँडिंगचा दरवाजा अचानक बंद झाल्यामुळे हा तंत्रज्ञ आतमध्येच अडकला. पहाटे 1:45 सुमाराला ही घटना घडली. रोहित पांडे असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. तो अवघ्या 26 वर्षाचा होता. बाहुबली सिनेमातील प्रत्येक सीन हा तोला मोलाचा होता. या सिनेमातील कोणत्याही सीनची तुलना होऊ शकत नाही, पण हे सीन शूट करणं दिग्दर्शनासाठी खूप मोठं आव्हान होतं. मात्र राजा मौलींनी ते निलया पिंडलं. या सिनेमातील सुरुवातीचा 1000 फुटांच्या धबधब्याचा सीन विशेष गाजला होता, पण हा सीन शूट करण्यासाठी राजा मौलींनी खूप युक्त्या लढवल्या होत्या. मेकर्सनी सांगितलं हा सीन टिश्यू पेपरच्या सहाय्यानं शूट करण्यात आला होता. टिश्यू पेपर मोठ्या साईज मध्ये कापून मग ते मशीनच्या सहाय्यानं खाली सोडण्यात आले होते. एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्डने अभिनेत्री कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिने सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी गिल्डने केली आहे. गिल्डच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जजमेंटल हे क्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर सोबत बैठक करून याची माहिती दिली. जजमेंटल हे क्या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तवणूक केली होती. त्यानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्डने हा निर्णय घेतला आहे. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली वेलकम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. मृदुंगाचा गजर, अभंगाची अमृतवाणी, रोज मजल दर मजल, विठुराच्या भेटीची आस, राग लोभ मद मत्सराचा त्याग करून माणूस पण जगण्याचा एकच ध्यास म्हणजेच वारी. यावर्षी पुन्हा एकदा तरुण भारत सोशल मीडिया घेऊन येत आहे वारी तुमच्या भेटीला. चला तर मग अनुभवया वारी मोबाईल वर, तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनल आणि तरुण भारत डेली या फेसबुक पेज वरून. दिनांक 24 जून ते 13 जुलै पर्यंत खास वृत्तांक वारी तुमच्या भेटीला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.